आणि आता बातमी आहे बिहारमधून. बिहारमधील जहानाबाद मध्ये चेंगरा चेंगरीची घटना घडलेली आहे. चेंगरा चेंगरीत 8 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते. सिद्धेश्वर नाथ मंदिरात जलाभिषेक दरम्यान ही घटना घडलेली आहे तर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे चेंगरा चेंगरी झाल्याचा भाविकांनी आरोप केलेला आहे. सारे लोग यहाँ पर पहुंचे हैं, नाम पता का हम लोग उनके परिजन से मिल रहे हैं, सत्यापन कर रहे हैं उनका, फिर विधिवत सम्मत जो भी पोस्टमार्टम होगा हम लोग करवा रहे हैं. फर्दर क्या डीएमएसपी आ रहे हैं? अभी सर क्षेत्र में ही है और सब जगह जहाँ जहाँ जो भी सूचनाएं मिली है कि कहाँ कहाँ घायल है ये विजिट कर रहे हैं सब. यहाँ पे संख्या को लेकर ये किया जा रहा है कि कितनी अभी पड़ी है? अभी हमारे पास 7 है. दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सायली पाटील. सायली, सिद्धेश्वरनाथ मंदिरात नेमकं काय घडलंय? जी प्रज्ञा, बिहारच्या जहानाबाद येथील सिद्धेश्वरनाथ मंदिरात शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्या होत्या. भक्तांची ह्या रांगेत सगळं सुरू असताना अचानकपणे गर्दी झाली आणि या गर्दीचं रूपांतर रांग मोडण्यात झालं आणि मोडलेली रांग मग हाणामारीत रूपांतरित होऊन तिथे चेंगरा चेंगरी झाली आणि या चेंगरा चेंगरीत मात्र एकमेकांच्या अंगावर येणं झालं आणि मग या घटनेत या चेंगरा चेंगरीत 8 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि ही माहिती समोर येताच पोलिसांनी तात्काळ त्या घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि मृत जे आहेत त्या मृतांना पोस्टमॉर्टम साठी हलवण्यात आलंय तर अनेक जण जे जखमी आहेत त्या जखमींना आता वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केलंय. सायली, मात्र पोलिसांनी लाठीमार केल्याने ही घटना घडल्याचं भाविकांकडून म्हटलं जातंय, आरोप केला जातोय, या संदर्भात अधिकचा तपशील. जी, ज्या रांगा लावल्या गेल्या होत्या त्या रांगा मोडल्या गेल्या आणि मग त्या सगळ्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. आधी चेंगरा चेंगरी झाली होती त्यात पोलिसांचा लाठीमार, त्यामुळे झालेला सगळा गोंधळ आणि ही गोंधळजनक परिस्थिती कुठेतरी या सगळ्याला कारणीभूत ठरलेली दिसतीये. आणि चेंगरा चेंगरी तर झालीच होती पण पोलिसांच्या लाठीमारामुळे आणखी गर्दी झाली, आणखी गोंधळ झाला आणि म्हणून ही घटना घडली आहे असं दिसून येत आहे प्रज्ञा. जी जी, धन्यवाद सायली तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.